कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या मुंबई पॅटर्नचं आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानंही कौतुक केलंय. देशभरात मुंबई पॅटर्न राबवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना दिल्या. मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचं कठोर पालन झाल्यानंच कोरोना रुग्णांची संख्या घटली असंही त्यांनी म्हटलंय. जो ये हमारा जो लॉकडाऊन या कंटेनमेंट मेजर जो वहां पर इनिशिएट किए गए, जो वो फर्दर 15 दिन के लिए बढ़ाए गए, तो दो स्थाई पर हमें वहां पर बेनिफिट दिखाई देते हैं. एक हम देखते हैं कि इस लॉकडाउन के इनिशिएट करने से पहले जब केस पॉजिटिविटी 41.8% थी, वह घटकर अब 23.4% रह गई है. और उसी के साथ ही जो एक पीक हमने बीच में हाई ग्रोथ ट्रेजेक्टरी नोट की थी, अब उन केसेस में भी कमी आ रही है. भंडाऱ्याची उधळण म्हणजे तर मुंबईत 24 तासात कोरोनाचे 1717 नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात 6082 जण कोरोनामुक्त होऊन घरीही परतले. कोरोना रुग्ण दुपटीचा दर आता 170 दिवसांवर गेलाय. एप्रिल महिन्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 27% होता, तो रेट आता 6% खाली आलाय. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांमधली घट कायम आहे. विशेष म्हणजे दिवसभरात बाधितांपेक्षा तिप्पट रुग्ण कोरोनामुक्तही झाल्याचं समोर आलंय. नागपूरमध्ये 24 तासात 2243 नवे रुग्ण आढळून आले. त्याचवेळी 6725 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर दिवसभरात कोरोनामुळे 65 जणांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तसंच बुद्धिबळ पंचाचा मृत्यू झाला. वयाच्या 48व्या वर्षी उमेश पानबुडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बुद्धिबळ क्षेत्रावर मोठा आघात झाला. पानबुडे यांना 27 एप्रिलला कोरोना झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक युवा बुद्धिबळपटूंना त्यांनी घडवलं. झोपडपट्टीतील मुलांना बुद्धिबळाची आवड त्यांनी निर्माण केली होती. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातला सासवणे कोळीवाडा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. गावात सध्या 102 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. गावातल्या प्रत्येकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केला जातोय. ठाण्यातील कोरोना रुग्णांसाठी सुमारे 61% बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बेड न मिळाल्याची चिंता मिटणार आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येतही घट होतीये. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ठाणे पालिकेच्या युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट मुंबई ठाण्यात ओसरताना दिसते, मात्र तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरू केलेला माझा डॉक्टर हा उपक्रम MMR मध्ये सुद्धा सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे